तर बिग बॉसच्या घरात सीनियर वर्सेस ज्युनियर हा नवीन टास्क रंगतोय आणि याच टास्क दरम्यान किरण माने आणि विकास हे दोघ जण दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. असं तर काही पहिल्यांदा झालेलं नाहीये की किरण माने आणि विकास एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. या आधी सुद्धा किरण माने आणि विकास एकमेकांच्या विरुद्ध खेळले आहेत, तरीही त्यांची मैत्री कायम आहे. पण आता या टास्क दरम्यान किरण माने आणि विकास या दोघांच्या मैत्रीलाही तडा जाण्याची शक्यता आहे. कारण काहीतरी असं झालंय की ज्यामुळे विकास हा किरण मानेंवरती जरा रागावलेला दिसला आणि त्याच्या या बोलण्यानंतर किरण माने देखील विकासवर चिडले होते. तर नुकतंच आज लाईव्ह दरम्यान विकास आणि किरण दोघेही नाश्ता करण्यासाठी गार्डन एरियामध्ये बसले होते आणि त्यावेळी ते कालच्या झालेल्या टास्कबद्दल डिस्कस करत होते. त्यावेळी विकास बोलता बोलता बोलून गेला की तुम्ही स्वतःचीच लाल करता, आणि त्या या शब्दावरून किरण माने चिडले आणि त्याने विकासला सांगायला सुरुवात केली की विकास आपण दोघं मित्र आहोत, मी आपल्या दोघांसाठी पुढे एकत्र आपण दोघे कसे जाऊ यासाठी मी प्रयत्न करतोय, आणि तुला जर हे मान्य नसेल तर ते तू बघ, तुला धोका माझ्यापासून नाहीये तर तुला धोका इतरां पासून आहे, असं देखील विकासला समजवताना किरण माने दिसले. तर यावर विकासचं असं म्हणणं होतं की ते लोक जे सांगतात त्याला मी इग्नोर करू का. तर यावर किरण माने म्हणाले की बघ, तुला जसं वाटतंय ते कर, कारण तुझ्या मागे मागे ते लोक बोलतात. कारण विकास हा सगळ्यांसमोर चांगलं बोलतो आणि त्यानंतर जे त्याला जे करायचं आहे ते करतो, असं किरण माने याने समजावलं. आणि आता तू मला विचारतोस की त्यांना इग्नोर करू का. तर यावरती त्या दोघांमध्ये वाद झालेली खूप वाद झाले आणि त्यानंतर किरण माने तिथून निघूनच गेले आणि ते म्हणाले की तुला जर मला साथ द्यायची तर दे, नाही तर नाही, तुला जे हवंय ते बघ, तुला मला धोका द्यायचा तर धोका देखील देऊ शकतोस, असं देखील किरण माने म्हणाले. आणि त्यानंतर किरण माने त्यांच्या कामाला निघून गेले. या सगळ्या गोष्टीनंतर विकास कुठेतरी भावूक झाला होता. विकास किरण मानेंच्या या गोष्टींमुळे त्याला कुठेतरी रडायला येत होतं, कारण विकास ज्या प्रकारे दादा म्हणून त्या दोघांमधली मैत्रीच देखील सुरू आहे, त्या दोघांमध्ये एक छान कन्व्हर्सेशन देखील होतं, पण ही गोष्ट कुठेतरी किरण माने यांना देखील आवडली नाही, विकासचं बोलणं पटलेलं नाही. आणि त्यानंतर हा मुद्दा वॉशरूमकडे आला. वॉशरूममध्ये दोघं जण एकत्र बसलेले, त्यावेळी किरण माने बोलले की तू दुसरा प्रसाद होतोयस, तू कन्फ्यूज दिसतोयस परत एकदा आणि तू बदलताना दिसतोयस. तर यावर विकास म्हणाला की मी जसा होतो तसाच आहे, पण किरण म्हणाले की तू नाही, तू बदलताना दिसतोयस मला. तर तुम्हाला काय वाटतंय, पुढे टास्क दरम्यान किरण माने आणि विकास यांची मैत्री कशी राहील, ते टिकेल की नाही, काय वाटतं याविषयी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.